राज्यातील मूल्यांकन प्राप्त घोषित अघोषित महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय आणि तुकड्यांना अनुदान घोषित करण्यासाठी शासन आदेश निर्गमित करावा अशा मागण्या कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाने केल्या आहेत। या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाने आत्मक्लेश आंदोलन केलं। शासनाने अनेकदा चर्चा करून कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत, मात्र त्याबाबत अजूनही शासन आदेश निघालेला नाही। या मागण्यांबाबत शासन आदेश तात्काळ निर्गमित करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाने शासनाच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन केलं। गेल्या 16 वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक काम करतायत। या शिक्षकांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत। 11 मार्च 2020 वित्त आयोगाच्या मंजुरीनुसार राज्यातील मूल्यांकन प्राप्त घोषित अघोषित महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय आणि तुकड्यांना अनुदान घोषित करण्यासाठी शासनाने आदेश निर्गमित करावा। 2003 पासून 2018 पर्यंतच्या वाढीव पदांना मंजुरी देऊन शिक्षकांना वेतन सुरू करावं। 2 मे 2012 नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना मान्यता देऊन वेतन सुरू करावं। माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांना अनुदान देऊन वेतन द्यावं अशा मागण्यांसाठी आज हे आंदोलन करण्यात आलं। कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या घरातच राहून हातात मागण्यांचे फलक घेऊन हे आत्मक्लेश आंदोलन केलं। मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर यापुढे व्यापक आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष अविनाश तळेकर यांनी दिला। यासाठी हे आजचं आंदोलन होतं। भविष्यामध्ये शासनाने लवकरात लवकर या ठिकाणी मागण्या मान्य केल्या नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन उभं केलं जाईल।